दोन दिवसा अगोदर या मनोज जरांगे पाटील यांना जेव्हा मी मोहम्मद अली जिन्नाची उपमा दिली तेव्हा त्यांना त्याला आणि महाविकास आघाडी आणि त्याला समर्थन करणारे जे ब्रिगेडी लोक आहेत त्यांना फार खोमलं. पण मोहम्मद अलीजींना ही उपमा देण्याच्या मागची कारण आहे. मी असो, दरेकर साहेब असतील, आमचे प्रसाद लाडजी असे, आम्ही सगळेजण आम्ही पहिल्या दिवसापासून एकच बाब बोलतोय, जरांगे पाटील जेवढं मराठा समाजाबद्दल बोलतील, जेवढं आरक्षणाबद्दल बोलतील, त्या सगळ्या गोष्टीला आमचा पाठिंबा आहे. कारण आम्ही पण स्वतः मराठी आहोत, आम्ही पण मराठा समाजासाठी, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही राज्यभर कानाकोपऱ्यात फिरलेलो आहे. पण समाजाच्या विषयी कोण बोलत असेल तर त्याला बिनशर्त पाठिंबा आहे. पण आज जरांगे पाटलांची भाषा ही एका राजकीय नेत्याचीच आहे आणि ती फक्त भारतीय जनता पक्षावर टीका करणारी आहे. कधीही महाविकास आघाडीच्या लोकांवर टीका करत नाही, खालच्या पातळीचं बोलत नाही, त्यांना शिवाय शाप देत नाही. फक्त फडणवीस साहेब असो, भारतीय जनता पक्षाबद्दल अगर तू राजकीय भाषा करत असेल तर तुला राजकीय उत्तर भेटेल, समाजाबद्दल बोलत असेल तर तुला बिनशर्त पाठिंबा भेटेल. पण मी त्या दिवशी जो मुद्दा काढला की हा मोहम्मद अली जिन्नासारखं काम करतोय, कारण का मोहम्मद अली जिन्नानी हिंदूंमध्ये आणि मुसलमानमध्ये जी फूट पाडली, मुसलमानांचं हित पाहिलं, तीच भूमिका आज अगर जरांगे पाटील घेत असतील तर त्या गोष्टीला माझा विरोध आहे. मराठा समाजासाठी सुरू केलेलं आंदोलन हे मराठा समाजाचाच फायदा झाला पाहिजे. आता मुद्दामून तुमच्याकडे एक मी यादी दाखवणार आहे. ही ईडब्ल्यूएस अंडर अंतर्गत जे काय हल्ली जे पोलीस भरती झाली, त्या पोलीस भरतीमध्ये ही नेमकं बीड जी पोलीस भरती झाली ईडब्ल्यू त्याची यादी आहे. आता यादीमधली नावं ही तुम्हाला मी वाचून दाखवतो, ज्यांना नियुक्त भेटलेलं आहे. जफर शेख, अफजल पठाण, मुशरफ सय्यद, फारूक शेख, सय्यद रफन फहीम, फिरोज पठाण, जुबेर शेख, असलम सय्यद, अहमद शेख, आसमा शेख, सहेद सय्यद, नजीम शेख, शेखर शेख, करिश्मा शेख, जिशान फारूकी आणि तरन्नुम शेख. आता ह्याच्यात कोण मराठा आहे मला सांगा ना, मराठा मुलं आहेत का? मग आम्ही ह्याबद्दल अगर समाजाचं हित आणि समाजाची बाजू घेऊन अगर मी बोलणार असो, तुमच्या आंदोलनाचा फायदा अगर मराठा समाजाच्याच मुलांना होत नसेल आणि ह्याच्यात पोलीस भरतीमध्ये, हा किती घातक विषय बघा, सगळे ते सगळे मुसलमान समाजाची मुलं आहेत, मग तुमच्या आंदोलनाचा फायदा मराठा मुलांना होत नाही आणि त्याच्यामुळे अगर आम्ही तो विषय बाहेर काढला आणि तुम्हाला मोहम्मद अली जिन्नाची उपमा दिली तर मग आमच्या राजकीय टीका का करता? त्या फडणवीसांच्या चप्पलाचं काम करतो तर मी सांगायचं का की तुम्ही महाविकास आघाडीची चड्डी बनवून फिरताय? माझं एवढंच म्हणणं आहे, या आंदोलनाचा फायदा हा मराठा मुलांना झाला पाहिजे. ईडब्ल्यूएच्या अंतर्गत अगर सगळीच मुसलमान समाजाची मुलं अगर आमच्या पोलीस भरतीमध्ये जात असतील, तुम्हाला नावं दिलेली आहे बीडची, ही पैदल यादी ही सरकारी वेबसाईटवर जाहीर झालेली आहे, सगळीची सगळी मुसलमान आहे, मग ह्याबद्दल बोलायचं नाही.
याबद्दल आक्षेप घ्यायचा नाही. दुसरा विषय, जो ह्यांचे ज्या मोठ्या मोठ्या रॅली होत आहेत, शांतता रॅली काय, त्याच्यामध्ये पाणी कोण वाटतंय? जाहीर पाठिंबा, मराठा आरक्षण, शांतता रॅली, जावेद भाई शेख. मग जरांगे पाटलांचं आंदोलन, जरांगे पाटलांची शांतता रॅली, हे या मुसलमान समाजाने हायजॅक केली आहे का? पाणी पण त्यांचं, मुद्दे पण त्यांचं, स्वागत पण ते त्यांचं कर, मुसलमान त्यांचं प्रामुख्याने स्वागत करतात. मी तर बोलतो ह्यांच्या शांततेत रॅलीमध्ये मराठे किती आहेत हे खरंच तपासलं पाहिजे, त्यांचे आधार कार्ड तपासले पाहिजे. म्हणून आम्हाला जे विरोध करणारे जे 4-2 जे मराठे बाहेर आलेले आहेत, जे मीडिया समोर येतात, जे मराठे मराठ्यांच्या नावाने ज्यांनी राजसाहेबांची गाडी मराठवाड्यामध्ये थांबवली, ते सगळे महाविकास आघाडीचे पवार आणि ठाकरेची लोक होती, ते त्यांचेच कार्यकर्ते होते. त्याच्यामुळे मराठा समाजाची बदनामी कशाला? म्हणजे पाणी द्यायचं ह्या जावेद भाई शेखने, आणि बोलायचं तुम्ही मराठा समाजाचं. म्हणजे आम्हाला जो काही विरोध, जे काही चार पाचची टकली करतायत, ती मराठा समाजाची मुलं नाही, ते मराठा समाज नाही. मराठा समाजाने योग्य वेळी डोळे उघडावे, नाहीतर हे आपल्याला ओबीसी मराठामध्ये आपल्याला गुंतून ठेवतील, आणि अशा नियुक्त्या सगळ्या मुसलमान समाजाची मुलं घेऊन जातील, आणि मग आपल्या हातात काय राहणार नाही. म्हणून एवढा जो मुद्दा मी घेतला, आणि हेही एक शेवटचं सांगेन, आम्हाला जे महाविकास आघाडीचे लोक जरांगे पाटलांचे समर्थक म्हणून जे आम्हाला अवेळी 7:30 नंतर फोन करतायत, तुमच्याही उद्धव ठाकरे आणि तुमच्याही पवारांचे आणि पटोलेंचे नंबर आमच्याकडे आहेत, आमचेही लोक फोन करतील, शिव्याशाप देतील, आणि मग आलेला काळे जेव्हा व्हायला सुरू होईल ना, मग उत्तर द्यायचं नाही आम्हाला. उगाच त्या मराठा समाजाच्या नावाने आम्हाला फोन करायचं नाही. आणि फोन जसे एक तुम्ही फोन आम्हाला कराल, 4 फोन तुमच्या नेत्यांना जातील, हे लक्षात ठेवा. धन्यवाद. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई पाडापाडी करणारच असं जरांगे पाटील म्हणतायत, आणि कोकणचं त्यानंतर बघू. मराठा आरक्षणावरून सुरू झालेलं आंदोलन मराठा समाजावरून आता पाडापाडीवर गेलेलं आहे, हे मराठा समाजाला पण मान्य नाही. समाजाचा तुम्ही अगर नेतृत्व करायला प्रयत्न करत असाल, तर समाजाबद्दल बोला ना. राजकारण कशाला करता? निवडणुका कशाला पाहिजेत तुम्हाला? म्हणून राजकारणाची भाषा कराल तर राजकारण आणि निवडणुकीच्याच माध्यमातून उत्तर दिलं जाईल, हे लक्षात ठेवा. क्रॉस वोटिंग करणाऱ्यांना तिकीट वाटपात तिकीट देणार नाही, अनवेळी तिकीट कापण्यात येईल असं नाना पटोले म्हणतात. त्यांच्या पक्षांतर्गत विषय तो घेतलेला त्यांनी निर्णय, आम्ही कसं बोलणार विचारतो. संजय राऊत म्हणतायत, आजकाल सफाईचा कार्यक्रम सुरू आहे, मातोश्री बाहेर आंदोलन करणारे हे शिंदेची माणसं. म्हणजे जो मातोश्री बाहेर आलेला जो मुसलमान समाज, ही शिंदेची माणसं होते. तुम्ही जो उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा झाला नाही, ज्या धर्मामध्ये त्यांनी जन्म घेतला तो हिंदू धर्माचा झाला नाही, तो काय ह्या मुसलमान समाजाचं होणार? आणि मुसलमान समाजाने जो तुला प्रश्न विचारला की तुझे जे 9 खासदार जे मुसलमान समाजाने निवडून दिले, हे ते पण म्हणताय आता वारंवार, आणि मग वक्फ बोर्डच्या वेळी तुझ्या खासदारांनी पळ का काढला, हे जाऊन मस्जिद मध्ये जाऊन बसून उत्तर दे ना. मोठ्या गाडी पुरवळत होतास ना त्यांची, आता तुला बोलतायला समोर जाण्याची हिंमत नाही, तुला प्रश्न विचारतायत, आता दे त्यांना इफ्तारी, मग कळेल. शिंदेच्या बाजूला उभे असायचं संजय राऊत, आता मीडियाला फोटो दाखवतात आणि त्यांनी शिंदेचेच लोक होते. लक्षात घ्या, मुसलमान समाजाला उत्तर देणार, मुसलमान समाजाला हिंमत असेल तर या संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेंनी, मिया उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं, पळ कशाला काढताय? म्हणूनच
एका माणसाला ज्या कार्यकर्त्याने अतिशय योग्य बोललाय की हिजडा, पण आजकाल हिजड्यांना पण सर चांगली इज्जत असते, ते पण स्वाभिमानीने जगतात, ह्याच्यासारखे लाचारी करत नाही उद्धव ठाकरे सारखे। म्हणून फोटोग्राफी दाखवण्याच्या अगोदर तू पहिलं उत्तर दे की तुझे 9 खासदारांनी पळ का काढला। काल संजय राऊत यांनी असे वक्तव्य केलं होतं मनसेनी शिवसेनेच्या आराडावरून, 2 महिने थांबा, ऍक्शन आणि रिएक्शन काय असते दाखवतो। हो ना, 2 महिन्यानंतर मातोश्री सकट ह्याच्या सगळ्यांवर ऍक्शनच होणार आहे आणि मग रिएक्शन देईपर्यंत हे जेलमध्ये पोचतील आणि मग स्वतःवर रिएक्शन देत बसा। या सुख्या धमक्या ना या पोलिसांच्या घराण्यामध्ये द्यायचं बंद करा। आता तुझ्या मालकालाच नारळ पडायला लागलेले आहेत, शेण टाकायला लागलेले आहेत आणि तुझा मालक अगर वाचला नाही ना, तू आणि तुझा तो आदित्य तो तर कधीपासून रेंजमध्ये आहे। म्हणून स्वतःचा पहिलं जीव वाचव आणि मग या सुख्या धमक्याचा विचार कर। मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये वाद पेटवण्याचं काम दिल्लीचा अब्दाली करतो असं संजय राऊत म्हणाले। सुपारी टाकण्यासाठी दिल्लीवरून आदेश आले नव्हता आणि सुपारी टाकणारे कार्यकर्ते हे मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरून आदेश घेऊन आलेले होते। म्हणून आता सुपाऱ्या टाकल्या आहेत ना, तर बुडात अगर हिंमत असेल, राजाराचं अगर रक्त असेल ना, तर सामोरे जा ना, घाबरतोस कशाला। हा संजय राजाराम राऊतचा इतिहासच आहे, उद्धव ठाकरेचा इतिहासच आहे पळ काढण्याचा। म्हणून मी वारंवार जेव्हा सामन्याच्या समोर राणे साहेबांनी सभा घेतली, हा 4 तास बाथरूम मध्ये लॉक लावून लपलेला संजय राऊत, आम्हा लोकांना माहिती आहे। हा कसले मोठ्या सुपाऱ्या फिपाऱ्याचे घासणे करतो, तू सुपारी टाकलीस ना नारायण आणि शेड पडणारच। सुपारी गँग वर्षामध्येच बसली आहे असं संजय राऊत आता स्टेटमेंट केले आणि मग वसुली गँग मातोश्रीवर बसली आहे। वसुली गँगचा बादशाह ज्याच्या मुख्यमंत्रीच्या काळात राज्यात सर्वात जास्त वसुली झाली, जे आता त्याच्याच लाडका परमवीर सिंग आज बोलून दाखवतोय। मग वसुली किंग आणि वसुली क्षेत्रातला बादशाह हा मातोश्रीचा तिसऱ्या माळावर बसलाय। भाड्याचे लोक आणून तमाशा करता, आम्हीही तुमचा तमाशा करणार। हो करा ना, आम्हाला पण ते शोचे तिकीट पाहिजे तमाशाचे, कारण का हा तमाशावालाच आहे हा संजय राजाराम राऊत। कुठल्या इथे तमाशा नेमकं करतो हे विचारा। कधी मातोश्रीवर तमाशा करतो, नाचून दाखवतो नाच्या, कधी सिल्वर ओकवर नाचतो। हल्ली आता दिल्लीचा कॉन्ट्रॅक्ट मिळालाय नाचण्याचा। भाजपमध्ये राम राहिलेला नाही, जिथं रामाचं देऊळ आहे तिथे त्यांचा पराभव झाला। पवार साहेबांच्या डोक्यात एकदा बसलं की काय खरं नाही, त्यांनी एकदा मनावर घेतलं तर पाठ लावूनच सोडतात असं जयंत पाटील। ते उत्तर देण्यासाठी आमचे अजितदादा समर्थ आहेत। एक जनरल प्रश्न, लाडकी बहीण योजनेत सर्वात मोठी अडचण आहे, काही महिलांची बँक खाती जी आहे ती आधारशी लिंक नाहीये आणि त्यामुळे त्या तक्रारी किंवा तशा प्रश्न आमच्याकडे आलेले आहेत। आमचं सरकार त्याबद्दल तोडगा काढतंय, लवकरात लवकर योग्य तो तोडगा निघेल आणि सगळ्यात लाडक्या बहिणींना त्या पद्धतीचे म्हणजे योजनेचा फायदा घेता येईल, त्यावर आमच्या आदिती तटकरे ताई आणि त्यांचं खातं फार जवळून काम करत आहे। सर, पुण्यात शरद पवार यांच्या घरावर मराठा आंदोलन पोहोचले आहेत काय? शेवटी एक लक्षात घ्या, मराठा समाजाला उत्तर सगळ्यांना द्यायला लागेल। हिंमत ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाला कुंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, मराठा समाजाला उत्तर देण्याची त्या लोकांनी पण हिंमत दाखवावी। मला असं वाटतं पवार साहेब देशाचे फार ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी एकदाच तुकडा पाडावा, त्यांनी सांगावं की मला स्वतंत्र मराठा आरक्षण पाहिजे, मला ओबीसीतून आरक्षण नको आहे। कारण का राज साहेबांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये जिथे रोल स्वतः राज साहेबांनी त्यांची मुलाखत मोठी घेतलेली मेगा मुलाखत काहीतरी, तिथे हेच पवार साहेब ह्याच पवार साहेबांनी राज साहेबांना उत्तर दिलेलं की मला आर्थिक विकासावर आरक्षण द्यायला आवडेल, त्याला मला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा मला पाठिंबा आहे, हे ह्याच पवार साहेबांनी दिलेलं। म्हणजे कधी सांगायचं आर्थिक निकषावर, कधी सांगायचं स्वतंत्र मराठा आरक्षण, कधी सांगायचं ओबीसी नारद, म्हणून तर मराठा समाज त्यांच्या घरापर्यंत पोहोचलाय। हे नेमकं भूमिका काय? कारण का मराठा आरक्षण
हे जे विधेयक अगर सभागृहामध्ये पास करायचं असेल तर सर्वांची सहमती लागते, सगळ्या पक्षांची सहमती लागते, फक्त सत्ताधाऱ्यांची सहमती असून फायदा नाही, प्रत्येकाला त्याच्यासाठी मतदान करायला लागतं। म्हणून पवार साहेबांच्या विचाराचे जे आमदार राहिले आहेत ना त्यांना पण मतदान करायला लागेल ना, म्हणजे नेमकं त्यांच्या पक्षाची भूमिका काय हे कधीतरी सांगायला लागेल। आणि म्हणून मराठा समाजाचे आंदोलक किंवा आमचे प्रतिनिधी अगर दरवाज्यावर आलेले आहेत ना त्यांना स्पष्ट उत्तर देऊन टाका। भाजप पक्ष हा दिल्लीचे भाजपासहित इतर महायुतीचे पक्ष जे आहेत ते दिल्लीचे आदेश पाळतो, लोकशाही दाबण्यासाठी हा प्रयत्न आहे। रोहित पवार, मग तुझा पक्ष, तुझा काय उरलेला पक्ष आणि तुझे जे महाविकास आघाडीचे पक्ष ते कोणाचं नेमकं ऐकतात हे कधीतरी आम्हाला उत्तर दे। आम्ही तरी दिल्लीमध्ये जाऊन आमच्या राष्ट्रीय पक्ष आजच्यामुळे पक्षश्रेष्ठींची सगळी चर्चा करतो, मग तुम्ही 10 जनपदला जात नाही का? तुमचे नेते मंडळी तिथे बसत नाही का? पहिले स्वतःच्या मुळाखाली बघायचं आणि मग दुसऱ्यांना आरोप प्रत्यारोप करायचा ना। तू फार लहान आहे, थोडा थोडं मोठं व्हायला थोडं वेळ जातला। ठीक आहे, हे घ्या पाहिजे तुम्हाला।